राज्यात स्थापन झालेल्या महाविकास आघाडीच्या निष्क्रियतेच्या विरोधात तसंच विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र प्रदेश भाजपच्या वतीनं राज्यभरात एल्गार आंदोलन पुकारण्यात आलंय. त्याचाच एक भाग म्हणून कळवण तालुका भाजपच्या वतीने कोल्हापूर फाट्यावरील मध्यवर्ती शासकीय कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आलंय. तसंच एमआयएमचे नेते वारिस पठाण यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर बस स्थानक वारिस पठाण यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन सुद्धा केलंय. विविध मागण्यांचं निवेदन नायब तहसीलदार व्यंकटेश तुपते यांना देण्यात आलंय. कर्जमाफीत फक्त पीक विम्याचा समावेश न करता शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करावी, अवेळी पावसाचं नुकसान भरपाईचे पैसे तसेच खरीप पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर त्वरित जमा करावेत, छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना चालू ठेवावी, शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करून पूर्वीप्रमाणे वीज कनेक्शन विनामूल्य मिळावं आणि दिवसाही शेतीसाठी वीज पुरवठा करावा अशा मागण्या यावेळी करण्यात आल्यात. यावेळी भाजप तालुका अध्यक्ष दीपक खैरनार, डॉक्टर अनिल महाजन यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. राज्यात किंवा कुठल्याही छोट्याशा गावात कुठेही महिला आज सुरक्षित राहिलेली नाहीये. महिलांना थोडंही सुरक्षित असल्याची भावनासुद्धा महिलांच्या मनात नाही. शाळकरी मुली झाल्या, आता हिंगणघाटची घटना झाल्यामुळे इतक्या महिला ह्या झाल्या आहेत की आजपर्यंत इतक्या गोष्टी लांब लांब ऐकायला येत होत्या, आज आपल्या इतक्या जवळ ऐकायला येत आहे. लासलगावची घटना झाली आत्ताच, नुकती हिंगणघाटची ताजी असताना अत्याचार थांबायचं नावच घेत नाही आहे. आता चेन्नई हैदराबादमध्ये जी घटना झाली, एवढा एन्काउंटर झाला म्हणजे लोकांमध्ये भीतीच असं ह्या गोष्टी केल्यानंतर आपण किंवा आपल्याला कडक शिक्षा होऊ शकते याचं भीतीचं वातावरण लोकांमध्ये नसल्यामुळे महिलांवरचे अत्याचार स्वातंत्र्य म्हणजे 1947 आधीपेक्षा सुद्धा आता महिलांमध्ये भीतीचं वातावरण दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. शासनातून या हिंदुस्थानाची 100 करोड जनता आणि आमची 15 करोड जनता ही जेवढी त्याच्यापेक्षा भारी आहे असं जे सांगितलं वक्तव्य केलं त्याचा आम्ही भारतीय जनता पार्टी कळवण तालुक्याच्या वतीने निषेध करतो. आणि यापुढे या हिंदुस्थानामध्ये जातीमध्ये तेढा निर्माणचं काम होऊ नये म्हणून आज आम्ही त्यांचा पुतळ्याचं दहन करून चप्पल मार अनुदान केलं आहे.